सुनील केदार यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका होणार आहे. नागपूर मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप होता, त्यानंतर ट्रायल कोर्ट, सेशन कोर्ट आणि काल अखेर सुनील केदार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जी आहे ती जमानत मंजूर केलेली आहे. नागपूर कारागृहाबाहेर केदार यांचे समर्थक आपल्यासोबत आहे, आपण त्यांनाच विचारूया की नेमका त्यांच्या काय भावना आहेत. ताई काय सांगाल तुम्ही? आज भारतीय संविधानाचा विजय झालेला आहे. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना न्यायालयावर विश्वास होता आणि त्या न्यायालयाने आमच्या साहेबाला न्याय दिलेला आहे, जामीन मंजूर केलेला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय होता, परंतु काही याच्यामुळे तो निर्णय आला थोडं हे आले त्याच्यामुळे साहेबांना शिक्षा ठोकावलेली होती. पण जनसामान्याचा आशीर्वाद, जनसामान्य कार्यकर्ता शेतकरी साहेबांसोबत होते आणि आज सत्याचा विजय झाला. स्वयंपूर्तीने नागपूर जिल्ह्यातील गावागावातून कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष पण करण्यात येणार आहे, काही नोटिसेस पोलिसांनी बजावल्या आहेत? हो, नोटिसेस बजावलेली आहे पोलिसांनी. परंतु आता या कार्यकर्त्यांच्या भावना आहे, कारण प्रत्येक माणसाच्या सुखादुःखामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये आमचे गुरु असलेले, सामाजिक क्षेत्रामध्ये आमचे गुरु असलेले केदार साहेब आज बाहेर येणार आहे आणि त्यामुळे नोटीस जरी दिल्या तरी आम्ही सगळे कार्यकर्ते, सर्व भागातून आलेले सर्व कार्यकर्ते शांतता सुव्यवस्थेतच इथे उभा आहो. मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, ते जमलेले आहेत. आपण यांना विचारूया की काय सांगाल तुम्ही, सुनील केदार आज मध्यवर्ती कारागृहातून बाहेर येत आहेत. सगळ्यांच्या जनसामान्याचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे, ते दलित गरीब प्रत्येकांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. आज जर महाराष्ट्रात एकमेव दीनदलित गरीब त्या कुणी कैवारी असेल तर ते आमचे सुनीलबाबू केदार साहेब आहेत. आज आम्हाला अत्यानंत होत आहे, आज आमची दिवाळी आहे. आपण बघितलं आज आमची दिवाळी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ताई तुम्ही काय सांगाल, घोटाळ्यांचा आरोप झालेला होता, त्यानंतर आज ते काही दिवस कारागृहात होते, आज बाहेर येत आहेत. आज आदरणीय केदार साहेबांचे जो कार्यकर्ता आहे आणि ग्रामीण भागातील जो शेतकरी वर्ग आहे, सर्वसामान्य वर्ग आहे, त्यांच्यासाठी आज ऐतिहासिक असा दिवाळी साजरा करण्याजोगा आज दिवस आहे. आज संविधानाने जो संविधान जे वाचलेलं आहे आणि भारतीय संविधानाचा जो विजय झालेला आहे, यामध्ये कुठेतरी आदरणीय केदार साहेबांना जो अडकवण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न आज शाळून पडलेला आहे आणि आदरणीय केदार साहेबांना आज न्याय मिळालेला आहे. हा संविधानाचा विजय आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब केदार बाबासाहेब यांचा विजय आहे आणि सोबतच शेतकऱ्यांचा राजा केदार साहेबांचा विजय नसून शेतकऱ्यांचा विजय आहे. आपण बघितलं काही कुठेतरी मला सांगा की सुनील केदार जरी जामिनावर बाहेर येत असले तरी त्यांची आमदारकी जी आहे ती सध्या तरी रद्दच असणार आहे, तर याबद्दल काय सांगा? साहेबांना कार्य करण्यासाठी पदाची कुठेही गरज नसते, ते तसेही मंत्री आहे, आजही आमदार आहे आमच्यासाठी आणि ते पद राहील तेव्हाच कार्यकर्त्यांचे किंवा जनतेचे काम करेल असे नाही. बिना पदानी ते कार्यकर्त्यांचं काम करत असतात, जनतेचे काम करत असतात, त्याच्यामुळे आमच्या साहेबांना आमदारकी नक्कीच परत मिळेल हा आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. ताई तुम्ही काय सांगाल, आज तुमचे नेते बाहेर येत आहेत, काही दिवस कारागृहात होते, घोटाळ्यांचा त्यांच्यावर आरोप होता. घोटाळ्याचा जो आरोप होता, तरी देखील सर्वसामान्य जनता, साहेबांचे कार्यकर्ते ह्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आमच्या न्यायव्यवस्थेवर 100% विश्वास होता आणि त्या विश्वासामुळेच आज साहेबांना जामीन मिळालेला आहे. उरलेला प्रश्न आहे आमदारकीचा, तर ती देखील आमदारकी नक्कीच काही दिवसांमध्ये परत मिळेल याचा देखील आमचा ठाम विश्वास आहे. सुनील आपण बघितलं नागपुरातील केदार समर्थकांची आज दिवाळी असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, लवकरच सुनील केदार यांची आमदारकी सुद्धा त्यांना परत मिळेल असा विश्वास कार्यकर्ते नागपुरात दाखवत आहेत. नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे, मुंबई तक.